महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारजी, विधान परिषदेच्या उपसभापती माननीय नीलमताई गोरे, विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय राहुल नार्वेकरजी, मंचावर उपस्थित श्री अब्दुल सत्तारजी, श्री अंबादास दानवेजी, श्री अतुल सावेजी, आज ज्यांचा आपण सत्कार करून निरोप समारंभ पार पाडतोय ते सुरेश धसजी, प्रवीण पोटे पाटीलजी, नरेंद्र दराडेजी, रामदास आंबटकरजी, मंचावर उपस्थित सत्यजित तांबेजी, भाई गिरकरजी, त्याचप्रमाणे श्री जितेंद्र भोळे, श्री विलास आठवले, सर्वच मंचावरील मान्यवर, मंचासमोरील मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आपण जे सदस्य निवृत्त होत आहेत त्यांचा निरोप समारंभ म्हटला. पहिल्यांदा तर मी असं म्हणेन, हे निवृत्त होत नाही, त्यांचा कार्यकाळ संपतो आहे. कारण राजकारणामध्ये फक्त जनता कोणाला निवृत्त करू शकते, बाकी राजकारणात तशी निवृत्ती नसते. त्यामुळे जोपर्यंत जनतेचा विश्वास यांच्यावर आहे, कुठल्या ना कुठल्या सभागृहामध्ये ते निश्चितपणे येऊ शकतात आणि तशा शुभेच्छा देखील मी त्यांना निश्चितपणे देऊ इच्छितो. हे जे विधान परिषदेचं सभागृह आहे, ज्येष्ठांचं सभागृह म्हणून या सभागृहाला संबोधित केलं जातं, विचारवंतांचं सभागृह म्हणूनही या सभागृहाला संबोधित केलं जातं आणि मोठ्या प्रमाणात विविध प्रकारच्या चर्चा देखील या सभागृहामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात. मुळातच विधानसभेच्या तुलनेत मर्यादित सदस्य संख्या असल्यामुळे आणि चर्चेकरता वेळ मात्र तेवढाच असल्यामुळे सविस्तर चर्चा जर एखाद्या गोष्टीवर करायची असेल तर ती या सभागृहामध्ये करता येते. आणि त्यात सुरेश धस यांच्यासारखा जर सदस्य हा सभागृहामध्ये आला तर मग एखाद्या विषयाचा इतिहास, त्याचं वर्तमान, त्याचं भविष्य, त्याचा भूगोल, या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे आपल्याला मांडता येतील हे सुरेश धस यांच्या भाषणातून आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी उल्लेख केला आहे, खरं आहे की अगदी पहिल्या दिवशीपासून आम्ही त्या ठिकाणी सभागृहामध्ये विधानसभेत एकमेकाच्या शेजारी बसायचो आणि बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं जसं म्हणतात तसं सुरेश धसांचे पाय मला त्याचवेळी लक्षात आले होते. सुरेश धस हा अतिशय अभ्यासू व्यक्ती आहे. कुठल्याही विषयावरचा त्याचा अभ्यास आपण जर त्याच्याशी चर्चा केली तर असं लक्षात येतं की यांनी त्या विषयात PhD केली आहे. आणि मला असं वाटतं की नुसता अभ्यास नाही तर ते मांडण्याची त्यांची जी आग्रही वृत्ती आहे ती देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाची आहे. आणि हे सगळं करत असताना जमिनीशी जे नातं आहे ते मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मुळातच व्यक्ती केवळ अभ्यासू असून चालत नाही, त्याला प्रॅक्टिकल नॉलेज असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ते प्रॅक्टिकल नॉलेज हे सुरेश धस यांच्याजवळ अतिशय चांगलं आहे. मुळात ते 10 वर्ष आम्ही एकत्रित होतो, मग पुढे काही काळ ते सोबत नव्हते पण आमची मैत्री नेहमीच राहिली आणि म्हणूनच त्यांना पुन्हा आम्ही सोबत घेऊन आलो. आणि आता सुरेशजी चिंता करण्याचं कारण नाही, आता दादांना देखील सोबत आणलंय, त्यामुळे आम्ही दोघं मिळून तुमचा काय निकाल लावायचा तो योग्य प्रकारचा निकाल हा निश्चितपणे या ठिकाणी लावू. प्रवीण पोटे पाटील खरं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करणारं हे व्यक्तिमत्व होतं. त्यांचे कॉलेजेस, त्यांच्या शिक्षण संस्था, तिथली क्वालिटी, तिथली शिक्षण पद्धती, तिथल्या विद्यार्थ्यांचं प्लेसमेंट, अमरावती या जिल्ह्यामध्ये
पुण्यासारख्या एखाद्या विद्येचे माहेरघर असलेल्या शहराला साजेसं अशा प्रकारची शिक्षण पद्धती, तशा प्रकारची प्लेसमेंट, तशा प्रकारचे सेमिनार्स हे अमरावतीमध्ये आणण्याचं श्रेय हे प्रवीण पोटे पाटलांचं आहे. आणि हे सगळं करत असताना आमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर ते राजकारणात आले, दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य राहिले आणि मी मुख्यमंत्री असताना माझ्यासोबत राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलं. आणि विशेषतः पीडब्ल्यूडी विभाग असेल तर या विभागामध्ये अनेक चांगले बदल आपल्याला कसे करता येतील, एफिशियन्सी कशी वाढवता येईल, त्या ठिकाणी माल प्रॅक्टिसेस कशा कमी करता येतील, अधिक लोकाभिमुखता कशी आणता येईल, अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. त्या काळामध्ये त्यांनी विशेषतः पालकमंत्री पांधण योजना ही सुरू केली. नंतर आज वेगवेगळ्या नावांनी अनेक लोकांनी त्याचे अनेक स्वरूप तयार केले, पण त्यावेळेस पहिल्यांदा त्यांनी ज्यावेळेस पाणंद रस्ते, आमच्याकडे पांधण रस्ते म्हणतात, ते पाणंद रस्ते बांधायची जी सुरुवात केली आणि अतिशय चांगल्या प्रकारे डीपीडीसीचा आणि सगळ्या गोष्टींचा उपयोग करून एक मॉडेल तयार केलं आणि त्यानंतर मग ते मॉडेल आम्ही अनेक जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी रेप्लिकेट केलं, त्यामुळे कुठेतरी एक इनोव्हेशन आपल्याला करता आलं पाहिजे असा सातत्याने त्यांचा प्रयत्न असतो. आणि म्हणूनच त्यांनी देखील राजकारणासोबत एक व्यासंग किंवा व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून आपलं वेगळेपण निश्चितपणे जोपासलेलं आहे. आणि निश्चितपणे त्यांच्या तर राजकारणाची सुरुवात आहे, म्हणूनच मी म्हटलं ही निवृत्ती नाही आहे, तर भविष्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना निश्चितपणे मिळेल हा माझ्या मनामध्ये विश्वास आहे. या ठिकाणी रामदासजी आंबटकर यांच्यासारखं एक अतिशय समर्पित अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, ज्यावेळी मी स्वतः 12वीमध्ये असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम सुरू केलं त्यावेळी रामदासजी आमचे संघटन मंत्री होते आणि त्या काळामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कसं काम केलं पाहिजे हे रामदासजी शिकवायचे. आणि विद्यापीठ असेल, विद्यार्थ्यांचं क्षेत्र असेल, यामध्ये प्रचंड कार्य रामदासजींचं होतं. आणि विशेषतः अगदी एखाद्या तालुक्याच्या ठिकाणच्या छोट्याशा महाविद्यालयात किंवा कॉलेजमध्ये देखील संबंध स्थापित करून तिथे कार्यकर्ते उभे करायचे आणि त्यातनं काम उभं करायचं अशा प्रकारचं त्यांचं कार्य होतं. जोपर्यंत मी विद्यार्थी परिषदेत होतो त्यांच्यासोबत काम करता आलं, नंतर मी भाजपचं काम सुरू केलं, त्यांनाही नंतर भाजपमध्ये पूर्णकालीन कार्यकर्ता म्हणून संघटन मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि साधारणपणे हे काम करत असताना ज्यावेळी वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघामध्ये कोणाला संधी द्यावी असा विषय आला त्यावेळी सगळ्यांनी सांगितलं की इतके वर्ष एक संघटन मंत्री म्हणून रामदासजी काम करतायत आणि आता त्यांचा विचार झाला पाहिजे आणि त्यांना या ठिकाणी ही जबाबदारी दिली पाहिजे. त्यामुळे संघटनेतनं त्यांचा जबाबदारी बदलून ते या राजकीय किंवा सभागृहामध्ये ते आले. सभागृहामध्ये आल्यावर देखील त्यांनी सातत्याने विदर्भातल्या कानाकोपऱ्यातला त्यांचा जो संपर्क होता तो कमी होऊ दिला नाही, विदर्भातल्या गावोगावी संबंध होते ते कमी होऊ दिले नाही. आणि या सभागृहाच्या माध्यमातनं त्यांनी निश्चितपणे त्या तळागाळातल्या लोकांचे जे विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडली, प्रवास केला, शैक्षणिक क्षेत्र असेल, विद्यार्थ्यांचं क्षेत्र असेल, युवांचं क्षेत्र असेल, या ठिकाणी अतिशय चांगलं काम हे रामदासजींनी देखील या ठिकाणी उभं केलं आणि निश्चितपणे आपल्या कामाचा एक वेगळा ठसा हा रामदासजींनी या ठिकाणी उमटवलेला आपण बघितला. नरेंद्र दराडेजी यांचा तसा जुना फार माझा संबंध नव्हता, आधी ओळख होती, पण एकाच वेळी दोन दराडे बंधू कसे कलाकार आहेत हे आम्हाला 6 वर्षापूर्वी पाहायला मिळालं. आणि
सगळ्यांना चकित करून दोन निवडणुकांमध्ये पाठोपाठ हे विधान परिषदेमध्ये आले आणि त्यावेळी निवडणुका कशा लढायच्या, संबंध कसे जपायचे, विविध लोकांपर्यंत कसं पोचायचं हे निश्चितपणे त्यांनी त्याची एक नवीन पद्धत आपल्यापर्यंत पोचवली. त्यांचा अनुभव सहकार क्षेत्रातला, बँकिंग क्षेत्रातला, शिक्षण क्षेत्रातला एक दीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे आणि सामाजिक कार्य तर वर्षानुवर्ष करतायत, राजकीय कार्य करतायत, त्यामुळे ओळख होती. पण सभागृहात आल्यानंतर त्यांच्याशी जास्त संबंध आमचा आला आणि सातत्याने प्रश्न लावून धरायचे, चर्चांमध्ये प्रश्नांमध्ये सहभागिता आपली नोंदवायची आणि विविध प्रश्नांचा पाठपुरावा करायचा, अशा प्रकारचं कार्य गेली 6 वर्ष ते सातत्याने करतायत आणि निश्चितपणे पुढे देखील अशाच प्रकारचं त्यांचं कार्य सुरू राहील हा मला विश्वास आहे. आणि म्हणून विप्लव बाजोरिया आज या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, एक अतिशय तरुण अशा प्रकारचा हा सदस्य देखील या सभागृहामध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्यांचंही कार्य पाहायला मिळालं. मला विश्वास आहे की जे लोक आज हे सगळे आपले सदस्य, आपले सहकारी तांत्रिकदृष्ट्या निवृत्त जरी होत असले तरी या अनुभवाचा फायदा घेत सामाजिक राजकीय कार्यामध्ये अधिक सकारात्मकतेनं कशा प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करता येईल हा प्रयत्न करतील आणि भविष्यामध्ये तुमच्या मनामध्ये जे जे काही आहे ते पूर्ण हो अशा प्रकारचा ईश्वराचा आशीर्वाद तुम्हाला मिळो अशा प्रकारची शुभेच्छा तुम्हाला देतो. आणि निश्चितपणे मला विश्वास आहे की जोपर्यंत कुठल्या नवीन जबाबदारी मिळत नाही तोपर्यंत तुम्ही निवृत्त झाला असलात तरी सभागृहामध्ये येत राहाल, सगळ्यांना भेटत राहाल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आहे. खरं म्हणजे आता एक उल्लेख केला पाहिजे की 2019 नंतर जे घडत आहे ते वेगवेगळंच आहे. 19 ला एक सरकार तयार झालं ते वेगळं झालं, 23 ला दुसरं, 22 ला झालं ते वेगळं झालं, मग दादा आले अजून त्याच्यात वेगळं झालं, मग त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका अडकल्या ते काहीतरी वेगळं झालं, त्यामुळे नवीन आमदार निवडूनच येऊ शकले नाहीत, किंवा जे आता रिटायर झाले त्यानंतर त्यांच्या जागी किंवा त्या जागांवर कोण येईल याची आता आपल्याला कल्पना नाही, त्यामुळे अशा काही वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी होतात. आणि त्या वेगळ्या गोष्टींमध्ये पहिल्यांदा निरोप समारंभ हा देखील सेंट्रल हॉलमध्ये या ठिकाणी होतोय, कारण निवृत्तीच्या काळामध्ये आपल्याला अधिवेशनच घेता आलं नाही, तेही पुढे गेलं, त्यामुळे अनेक नवीन गोष्टीचा मला असं वाटतं की या 2019 नंतरच्या काळामध्ये आपल्याला अनेक इतिहासाचं साक्षीदार होता आलं. आणि मला असं वाटतं की बघा शेवटी इतिहासामध्ये तुमचंच नाव लिहिलं जाईल की असे कोण सदस्य होते की ज्यांचा निरोप समारंभ सेंट्रल हॉलमध्ये झाला, तर ते तुम्ही असणार आहेत. आणि यापूर्वीच्या कुठल्याही निरोप समारंभाला विधानसभेचे अध्यक्ष उपस्थित नव्हते, आता विधानसभेचे अध्यक्ष देखील तुमच्या निरोप समारंभाला उपस्थित आहे, त्यामुळे हे देखील एक या निरोप समारंभाचं वेगळेपण आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.